नमस्कार, मी सायली देवधर सुग्रणच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, सुगरणच्या प्रत्येक भागात आपण नवीन काहीतरी शिकायचा प्रयत्न करत असतो, नवीन सुगरणीला भेटत असतो, नवीन पदार्थ शिकत असतो, सतत नवीन काहीतरी करत असतो. कसं आहे ना, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही काय किंवा मी काय सतत नवीन काहीतरी शिकत राहिलं पाहिजे, तरच आपल्या बुद्धीचा विकास चांगला होईल आणि आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळत राहतील. बरोबर आहे की नाही? मग आजही उत्सुकता आहे नवीन सुगरणीला भेटायची, तिच्याकडून नवीन पदार्थ शिकायची. पण त्याआधी शेफ तुषारला विचारूयात की त्यांनी आपल्यासाठी आज काय नवीन बनवायचं ठरवलंय. सुगरण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार. हिवाळ्यामध्ये कंद नेहमीच आपल्याला दिसतात आणि ती खावीशी पण वाटतात, आणि म्हणूनच आपण आज कोनफळाचे पॅटीस बघणार आहोत. कारण कोनफळ हिवाळ्यामध्ये जास्त येतं. आणि कोनफळाच्या पॅटीससाठी लागणारं साहित्य, वाफवलेले 2 बटाटे, बीट जे आपण किसून घेतलेलं आहे, कोनफळ आपण त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि आपण ते वाफवूनही घेतलेलं आहे, रवा, तांदळाचं पीठ, बारीक चिरून घेतलेले उलपात, आलं लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, आमचूर पावडर आणि उलपाताचा कांदा. सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउलमध्ये जे आपण 2 बटाटे घेतलेत आपण ते मॅश करून घेऊया. किसलेला बीट, कोनफळ आपण शिजवून घेतलेलं आहे आणि त्याची सालही काढून घेतलेली आहेत, त्यामुळे आपण तेही किसून घेऊया. थोडंसं असं ते पर्पल रंगाचं असतं, नुसतं तुम्ही उकडवून खाल्लं तरी खूप छान लागतं, त्याला आपण कंदही म्हणतो. कोनफळ त्यात आमचूर पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, मिरचीची पेस्ट साधारण 1 चमचा आपल्याला तिखटाप्रमाणे, तुम्हाला थोडं तिखट हवे असेल तर अजून टाकू शकता, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, उलपाताचा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे तो घेऊया, बारीक चिरलेला उलपात आणि चवीनुसार मीठ. थोडंसं एकजीव करून आपलं मिश्रण एकजीव झालं आहे. त्यात तांदळाचं पीठ बॉन्डिंगसाठी 1-2 चमचे, 1 चमचा रवा. पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊया मिश्रण. अशा प्रकारे आपलं मिश्रणही तयार झालेलं आहे. एका बाजूला पॅन गरम करूया. तेल आपल्याला शॅलो फ्राय करायचे. थोडस तेल वाटीमध्ये, कोथिंबीर, छोटे छोटे पॅटीस, एका बाजूला रवा, तेलाचा हात घेऊन आपण पॅटीस करून घेऊया. आपले पॅटीस तयार आहेत. एका बाजूला तेलही तापलेलं आहे, ते आपण पॅटीस शॅलो आपण भाजी देखील करू शकतो, कोनफळाची आपण चटणी देखील करू शकतो. आणि खरोखर कोनफळ म्हणजे कंद खाल्लीच पाहिजेत, कारण ह्या ऋतूमध्ये कोनफळाला एक वेगळं फ्लेवर तर आहेच पण ते आपल्याला पौष्टिक देखील आहेत. थोडस असं रेडिश कलर आल्या आपले कोनफळ पॅटीस तयार होतील.
कारण याच्यात शिजण्यासारखं जास्त काहीच नाही आहे. ताबडतोब आपले शिजले जातात म्हणून आपण शॅलो फ्राय करून घेतोय. लाल रंग असा यायला लागलाय त्याला आणि अशा प्रकारे आपले पॅटीस तयार आहेत, ते आपण काढून घेऊया. आणि अशा प्रकारे आपण कोनफळ पॅटीस तयार करून घेतलेले आहेत, ते आपण मस्त टोमॅटो सॉस बरोबर सर्व करूया. थोडेसे स्प्रिंग ऑनियन, थोडीशी कोथिंबीर, आणि अशा प्रकारे हिवाळ्यामध्ये कंद येतात आणि ती जरूर खावीत म्हणून कोनफळ पॅटीस खास तुमच्यासाठी. कोनफळ पॅटीस साहित्य: उकडलेले बटाटे 2, किसलेलं बीट 1 वाटी, उकडलेलं कोनफळ 1 वाटी, रवा 1 चमचा, तांदळाचं पीठ 2 चमचे, बारीक चिरलेली कांद्याची पात 1 छोटी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर 1 छोटी वाटी, उलपाताचा कांदा 1 छोटी वाटी, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, हिरव्या मिरचीची पेस्ट 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा, तेल आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कुस्करलेला बटाटा, किसलेलं बीट, किसलेलं कोनफळ, आमचूर पावडर, गरम मसाला, मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, चिरलेला उलपातीचा कांदा, बारीक चिरलेली कांद्याची पात आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्या. तयार मिश्रणात तांदळाचं पीठ आणि रवा घालून मिश्रण एकजीव करून घ्या व त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पॅटीस तयार करा. तयार पॅटीस रव्यामध्ये घोळवून गरम तेलात शॅलो फ्राय करून घ्या. त्यानंतर पॅटीस एका प्लेटमध्ये काढून त्यावर कांद्याची पात आणि कोथिंबीरीने गार्निश करून सर्व्ह करा. अशा प्रकारे कोनफळ पॅटीस तयार. भाज्या करताना भाज्यांचा रंग तसाच ठेवायचा असेल तर त्यात चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका. आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल. थोडा चिंचेचा कोळ टाका, भाज्याचा रंग तसाच राहील. ही खास टिप तुमच्यासाठी.